लेटेस्ट न्यूज़ के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन सबसे पहले पाने के लिए बेल आइकॉन प्रेस करें। आता भारतामध्ये सुद्धा नोवेल कोरोना व्हायरस COVID-19 हा दाखल झाला असल्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानी एपिडेमिक ॲक्ट ऑफ 1897 हा इन्वोक केल्यामुळे त्याच्यामध्ये शासनाने आपल्या स्तरावर काही मार्गदर्शन दिलेले आहे आणि काही केसमध्ये त्या अधिसूचना काढून जिल्हाधिकारी यांना आणि आयुक्त महानगरपालिका यांना सक्षम अधिकारी म्हणून त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि या कोरोना व्हायरस न फैलण्यासाठी काय काय उपाययोजना करता येईल त्याच्यामध्ये आम्हाला सक्षम अधिकारी डिक्लेअर केलेलं आहे। त्याच्या अनुषंगाने आज नांदेड जिल्ह्यामध्ये आपण 5-6 ऑर्डर काढले। त्याच्यामध्ये पहिला असा आहे की कोणत्याही प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक आणि क्रीडाविषयक कोणत्याही कार्यक्रमाला आम्ही परवानगी देणार नाही आणि जर दिली असेल तर रद्द समजण्यात यावी। त्याच्याच दुसऱ्या अनुषंगाने जिल्ह्यातल्या शहरी आणि ग्रामीण सगळ्या शाळा आणि गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट सगळे आपण बंद केलेले आहे। त्याचप्रकारे शहरी भागातल्या सगळ्या अंगणवाड्यासुद्धा आपण बंद केलेले आहे। त्याच्यानंतर शहरातले मॉल, स्विमिंग पूल, जिम्नॅशियम, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका केंद्र हे सुद्धा आपण बंद केलेले आहे। त्याचप्रकारे शहरातले आणि ग्रामीण भागातल्या ज्या मोठ्या आठवडी बाजार आहे त्यासुद्धा आपण बंद केलेले आहे। त्याचप्रकारे ज्या मोठे आपले मंदिर, गुरुद्वार हे सगळे तिथे पण लोकांना जाण्यास आपण नका जाऊ असं प्रवृत्त केलेलं आहे। जर ते आपल्याला वाटलं त्याच्यावर आपण प्रतिबंध घालणार आहे। त्याचप्रकारे जे हँडग्लोव्ज, मास्क आणि सॅनिटायझर त्याचं जे कंप्लेंट्स येत आहे की याचा खूप मोठ्या प्रकारे भाव वाढलेले आहे, तसं काही सिटीजनला घाबरायची गरज नाही आहे। आपण FDWALYANA सांगून त्याच्या दुकानावर धाड मारून ते स्वस्त भावामध्ये आणि जे MRP आहे त्याच भावामध्ये लोकांना उपलब्ध करून भेटणार आहे। त्यामुळे माझी विनंती आहे जिल्हाधिकारी म्हणून आज आमच्या पूर्ण प्रशासनाकडून हे आमची सगळ्यांना नागरिकांना, नांदेडच्या सगळ्या नागरिकांना ही विनंती आहे की कमीत कमी घराच्या बाहेर निघा, कारण हा जो कोरोना व्हायरस आहे हा ट्रीट होत नाही परंतु हे प्रिव्हेंट करू शकतो। ज्या 6-7 गोष्टी आपण सांगितल्या आहे की फ्रिक्वेंट हँडवॉश करायचं, शेक हँड न करता नमस्कार करायचा, त्यानंतर जर आपल्याला छींक आली तर रुमाल किंवा कपड्यांनी आपण नाक आपलं हे करू शकतो, ह्या जर आपण काही चांगल्या छोट्या गोष्टी केल्या तर ह्या कोरोना व्हायरसचा पसराव कमी होऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कोरोना व्हायरसचा स्प्रेड थांबू शकतो। किती संशयित आत्तापर्यंत आले किंवा आत्तापर्यंत आपण आम्हाला 10 माहिती 11 माहिती आलेली होती परंतु त्याच्यातले 7-8 हे निगेटिव्ह लिस्टमध्ये नव्हते, त्यामुळे त्यांचे स्वॅब आपण NIBने घेतले नाही। 4 लोकांचे आपण स्वॅब पाठवले होते ते निगेटिव्ह आल्यामुळे सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये एकही प्रिझम्प्टिव्ह पेशंट नाही आहे। बाहेरच्या राज्यातून नांदेडमध्ये जे लोक येतात, विमान असेल किंवा रेल्वे असेल किंवा बस असेल, या संदर्भात प्रशासन काय विचार? त्याच्यामध्ये आपण 3 रूटद्वारे लोक आपल्या राज्य जिल्ह्यामध्ये येतात। एक आहे एअरपोर्ट थ्रू, त्याच्यामध्ये आपण एअरपोर्टवर नगरपालिकेच्या 5-6 फ्लाईट्स आहे, मुंबई, हैदराबाद, अमृतसर, चंदीगड आणि दिल्ली, या 5 फ्लाईटनी लोक येतात। त्यामुळे जर त्या फ्लाईटमध्ये जर परदेशातले लोक असणार तर त्यांना त्याच एअरपोर्टवर आपण स्क्रीन करतो। जर एखादी जरी आला तरी आपण एक टीम 24/7 तिथे एअरपोर्टला ठेवलेली आहे, जेणेकरून जेव्हा फ्लाईट येईल त्यांची तपासणी करून काही सस्पेक्ट असेल किंवा प्रिझेंटिव्ह असेल त्यांना आपण स्क्रीन करून आयसोलेट किंवा क्वारंटाईन करण्याची आपली तयारी आहे। दुसरं आहे की बसमुळे मी बस ट्रॅव्हलरला हे सांगितलं आहे की जे तुम्ही तुमच्या बसमध्ये जे लोक येतात जर त्यांना काही सिम्पटम्स काही हे असेल तर आम्हाला तात्काळ आम्हाला सिव्हिल सर्जन किंवा DHOला कळवा, त्याच्यावर आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना क्वारंटाईन करून किंवा आयसोलेट आम्ही करू। तिसरं आहे रेल्वे स्टेशन, रेल्वे स्टेशनमध्ये आपण एक आयसोलेशन वॉर्ड तिच्या मेडिकल टीमला आपण ॲक्टिव्ह केलेलं आहे। जर असे काही संशयित आपल्याला व्यक्ती मिळतात तर त्यांच्यावर आपण आयसोलेशन किंवा क्वारंटाईन आपण करू। शासकीय कार्यालय कालपर्यंत फक्त शहरीसाठी होतं परंतु आज आम्ही असा निर्णय घेतला आहे सगळ्या सिव्हिल सर्जन DHOसोबत चर्चा करून की हा रोग गावातही जाऊ शकतो, त्यामुळे ग्रामीण भागातल्याही शाळा त्या जे मला शासनाने पॉवर दिलेला आहे त्याचा वापर करून मी शाळा ग्रामीण भागातल्या शाळासुद्धा मी बंद करणार आहे उद्यापासून। नांदेड शहराची जिल्ह्यातील लोकसंख्या त्याच्यामध्ये आपण काय केलं आहे की जिल्ह्याच्या लेवलला 200 बरोबर 150 क्वारंटाईन आणि 100 आयसोलेशन। क्वारंटाईन म्हणजे जे पेशंट कॉन्टॅक्टमध्ये आलेले पण पॉझिटिव्ह नाही तशा लोकांना आपण क्वारंटाईन करतो आणि आयसोलेशन म्हणजे आपण तिथं ICU त्याला काय म्हणतो आपण ॲडमिट करून त्यांना ज्यांना सिमटम्स सिव्हिअर आहे त्यांना तिथं आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून ते आहे आणि तालुक्याच्या लेवलला 50 क्वारंटाईन आणि 20 आयसोलेशन अशी आपली तयारी RH आणि SDHला करण्यात आलेली आहे। पुणे आपण बंद ठेवायला सांगितलेलं आहे, ज्यांची ऑलरेडी तारखा आहे त्यांनी पुढचा पंडित जिल्हा विचारून पुढचा काही तारीख घेऊन ते पोस्टपोन करावं किंवा घरच्या घरी थोडक्यामध्ये मंदिरामध्ये ते आपलं लग्न निपटून घ्यावं, कारण मोठ्या प्रमाणामध्ये आपण कारण तुम्ही बघित असाल सोशल गॅदरिंग पण बॅन आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात लग्न आपण होऊ देऊ शकत नाही।
सर, तुम्ही आता बोलताना म्हणला की पुण्याहून येणारे ट्रॅव्हल्स आपण बंद करू, विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही घरी, त्यांना ते सांगतो. म्हणून तो निर्णय मी घेतलेला नाही. आम्ही चर्चा विनिमय करू तिच्या कलेक्टर साहेबांशी, आम्ही चर्चा करून त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊन आपल्याला कळू. ओके.